नाशिक मधील मखमलाबाद सारख्या प्राइम लोकेशनला तर तसेच पूर्ण डेव्हलप एरियामध्ये 3.5 BHK फिन बंगलोचा प्रोजेक्ट। नमस्कार, मी स्वप्नील बालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। आज आपण जो प्रोजेक्ट बघणार आहोत हा मखमलाबादमधील वडजय मादानगरमध्ये 3.5 BHK फिन बंगलोचा प्रोजेक्ट आहे। तर त्यापैकी आपण आता कॉर्नरचं युनिट एक्सप्लोअर करणार आहोत, तर चला आपण आता बघून घेऊया। तर मित्रांनो, हे आहे आपलं कॉर्नरचं युनिट। पार्किंग तुम्ही बघू शकतात, प्रशस्त अशी आपल्याला पार्किंग दिलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या दोन कार पार्क करू शकतात, एवढी मोठी पार्किंग आहे या कॉर्नरच्या युनिटला। पाठीमागे तुम्हाला बोअरची देखील सुविधा इथे दिलेली आहे। सुंदर अशा वॉलला लाईट्स देखील इथे बसवून दिलेले आहेत। हे आहे आपलं या बंगलोचं फ्रंट एलिव्हेशन। पोर्चमध्ये तुम्हाला सुंदर अशा PVC मध्ये लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। या बंगलोला आपल्याला दोन एंट्री दिलेल्या आहेत, एक पाठीमागून आणि एक समोरून, दोन एंट्री आपल्याला या बंगलोला बघायला मिळतात। तर चला आपण आता एंट्री करूया आपल्या हॉलमध्ये। जी मेन एंट्रन्स असणार आहे तिला आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते। जो मेन डोर आहे तो वेस्ट फेसिंगचा मेन डोर दिलेला आहे। तर चला आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया। हा आहे आपला प्रशस्त असा हॉल। 12x17 साईज आपल्याला हॉलची बघायला मिळते। खाली आपल्याला 2.5x5 सुंदर अशा टाईल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत, त्यामुळे हॉलचा लुक जो आहे तो अप्रतिम असा आपल्याला बघायला मिळतो। क्रॉस व्हेंटिलेशन साठी आपल्याला दोन विंडो दिलेला आहे। दोन्ही विंडोची साईज खूप चांगली दिलेली आहे, प्लस त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते। एक वॉल जी आहे ती वेगळ्या कलरमध्ये दिलेली आहे, जिथे तुम्ही तुमचं TV युनिट अरेंज करू शकतात। समोर तुमचा सोफा अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस हॉलमध्ये वापरण्यासाठी मिळणार आहे। त्यासोबतच हॉलमध्ये आपल्याला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। तसं आपण आता पुढे जाऊया। पुढे आपल्याला स्टेअरकेसच्या खाली आपल्याला इन्व्हर्टरचा पॉइंट देखील इथे काढून दिलेला आहे, आणि त्याच्या पुढे लगेच आपल्याला किचन बघायला मिळतं। किचनची साईज तुम्ही बघू शकतात, 17x8 किचन आपल्याला इथे दिलेलं आहे। तेही दोन प्लॅटफॉर्म मध्ये इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स दिलेले आहेत, जसं यूज तुम्ही वॉटर प्युरिफायरसाठी, ओव्हनसाठी, मिक्सरसाठी करू शकतात। इथे तुम्ही तुमचं सिंक आलं, त्यासोबतच ज्या टाईल्स आपल्याला बसवून दिलेल्या आहेत त्या पूर्ण आपल्याला सिलिंगपर्यंत बसवून दिलेल्या आहेत। इथे तुम्ही तुमची छोटी विंडो बघू शकतात। त्यासोबतच किचनमधून बाहेर जाण्यासाठी, जो की वॉशिंग एरियामध्ये जाण्यासाठी, आपल्याला एक डोअर देखील दिलेला आहे। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला ग्राउंड फ्लोअरला एक मास्टर बेडरूम देखील दिलेला आहे, याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। ह्या मास्टर बेडरूम मध्ये आपल्याला एक मोठी विंडो देखील दिलेली आहे, जी की स्लायडिंगची आहे। ह्या बेडरूमला देखील व्हेंटिलेशनचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, आणि हा बेडरूम सिनियर सिटीजनसाठी अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे। या बेडरूममध्ये तुम्हाला वरती बघू शकतात फॉल सिलिंगमध्ये सुंदर अशा लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच बाथरूम देखील आहे, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकतात। मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात सुंदर अशा टाईल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच हँगिंग कमोड, डायव्हर्टर, शॉवर, सर्व काही इथे आवश्यक ज्या प्लंबिंग फिटिंग आहे ते सेरा कंपनीच्या इथे बसवून दिलेले आहे। तर चला आपण आता वरचे बेडरूम बघून घेऊया। स्टेअरकेसला आपल्याला सुंदर असे डिझाईन इथे बघायला मिळते। वरती आल्यानंतर आपल्याला कॉमन वॉशरूम देखील बघायला मिळतं, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसवून दिलेलं आहे, त्यासोबतच आवश्यक प्लंबिंग फिटिंग, डायव्हर्टर, शॉवर, असं सर्व काही गोष्टी या बाथरूममध्ये बघायला मिळतात। त्यासोबतच सुंदर अशा टाईल्स आपल्याला पूर्ण सिलिंगपर्यंत बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता आपल्या सेकंड मास्टर बेडरूमकडे जाऊया। हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम, याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी विंडो देखील या बेडरूममध्ये बघायला मिळते। त्यासोबतच खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या टाईल्स देखील बसवून दिलेल्या आहेत, आणि प्रत्येक बेडरूममध्ये आपल्याला फॉल सिलिंगमध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच बाथरूम देखील आहे, ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता। या बाथरूममध्ये आपल्याला आवश्यक प्लंबिंग फिटिंग, तसेच हँगिंग कमोड, गिझरचे पॉइंट्स आणि सुंदर अशा टाईल्स आपल्याला या बाथरूममध्ये बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच वॉश बेसिन देखील आपल्याला या बाथरूममध्ये बघायला मिळतो। तर चला आपण आता पुढचे रूम्स बघून घेऊया। हा आहे आपला फॅमिली सिटिंग एरिया, खूप चांगल्या साईजमध्ये दिलेला आहे, आणि या फॅमिली सिटिंग एरियाला अटॅच मोठी बाल्कनी देखील दिलेली आहे। या बाल्कनीमध्ये आपल्याला SHR रिलिंग, टफन ग्लास देखील बसवून दिलेला आहे,
आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स बघून घेऊया। हा आहे आपला लास्ट बेडरूम म्हणजेच तिसरा बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो। क्रॉस वेंटिलेशन साठी आपल्याला दोन मोठ्या विंडो दिलेल्या आहेत, त्यासोबतच खाली आपल्याला वुडन टेक्स्चरचा फ्लोरिंग, त्यासोबतच मी जसं की बोललोच होतो की प्रत्येक बेडरूमला आपल्याला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। चला आपण आता पुढे जाऊया, आपली सगळ्यात मोठी बाल्कनी देखील बघून घेऊया। बाल्कनीमध्ये अशा टाईपच्या सुंदर अशा लाईट्स देखील इथे वॉलला लावून दिलेल्या आहेत, त्यासोबत वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील बसून दिलेल्या आहेत। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग, एसएसच्या रिलिंग, तसेच स्टफन ग्लास, या सगळ्या काही गोष्टी या बाल्कनीमध्ये बघायला मिळतात। साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईजमध्ये बाल्कनी आपल्याला दिलेली आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही इथून बघू शकतात, संध्याकाळचा चहा कॉफी तुम्ही या गॅलरीमध्ये बसून एन्जॉय करू शकतात। तर चला आपण आता वरती टेरेसवरती जाऊया। आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती। टेरेसवरती आपल्याला सेपरेट प्रोव्हिजन झोपाळ्यासाठी इथे करून दिलेलं आहे, ते देखील तुम्ही इथे बघू शकतात। आजूबाजूचा एरिया बघू शकतात, पूर्ण एरिया जो आहे तो डेव्हलप झालेला आहे। आणि वरती आपल्याला 1000 लिटरची पारसची वॉटर टँक देखील दिलेली आहे। चला आता प्राइस आणि स्क्वेअर फीट जाणून घेऊया। आपल्या या प्रोजेक्ट पासून आरटीओ कॉर्नर फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, तसेच आपल्या या प्रोजेक्ट पासून भाजीपाला मार्केट देखील जवळ आहे। लीलावती हॉस्पिटल ते देखील आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील आपल्या या प्रोजेक्ट पासून जवळ आहे। या प्रोजेक्ट मध्ये जी दिवाळीची खास ऑफर आहे ती जाणून घेण्यासाठी नक्की या प्रोजेक्टला एकदा व्हिजिट करा। आपण जे आता कॉर्नरचं युनिट बघितलं हे 79.5 स्क्वेअर फीटचं असून याची प्राईस 88 लाख ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राईस आहे। तर तसेच दुसरं जे युनिट आहे ते 1650 स्क्वेअर फीटचं असून त्याची प्राईस 78 लाख ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राईस आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टवरती।